राज्यभरात गाजलेल्या सेलू येथील सुरेश श्रीकृष्ण कर्वा यांच्या खून प्रकरणाचा निकाल शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी प्रथम न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय परभणी श्रीमती एस एस नायर यांनी दिला. या निकालात 4 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी वकील अॅडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिलं. सुरुवातीला अपघात मृत्यू येथून समाज माध्यमांवर व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप, पुढे आलेले अनैतिक संबंध आणि सुरेश कर्वा यांच्या झालेल्या खुनाची उकल असा क्रम या घटनेमध्ये होता. सेलू येथील सुरेश कर्वा यांचा 2 मे 2021 रोजी अपघात झाला. त्यांच्या अपघात मृत्यू प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तपास करत असताना मयत इसमाची पत्नी आणि राहुल कासट या दोघांमधील फोनवरील झालेलं संभाषण समाज माध्यमांवर व्हायरल झालं होतं. त्यामुळे आता या खटल्यात निकाल देत आरोपी राहुल कासट, विनोद अंभुरे, विशाल पाटोळे, राजेभाऊ खंडागळे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी राहुल कासट याला 1 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आलेला आहे. दंड न भरल्यास 6 महिने कारावास आणि इतर 3 आरोपींना प्रत्येकी 25,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. कट रचून खून करणे हा एक प्रकारातला हा खटला होता. यामध्ये अनैतिक संबंधाच्या कारणावरून मयताला ह्या आरोपी राहुल कासट याने भाड्याचे गुंड घेऊन किंवा कॉन्ट्रॅक्ट किलर नेमून याने हा खून केला. खून करण्यासाठी त्याने व्हेकलचा म्हणजे वाहनाचा वापर केला, वाहनामध्ये जेणेकरून पोलिसांना दिशाभूल अशी होईल की हा खून नसून हा रोड ॲक्सिडेंट आहे अशा प्रकारचा बनाव केला होता. त्यामध्ये अगोदर त्याला मयताच्या मोटरसायकलला 4-चाकी वाहनानं धडक दिली. त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 2 विनोद आणि 3 विशाल पाटोळे यांनी त्याच्या डोक्यावर सबलने प्रहार केला आणि त्याच्यामुळे त्याचा खून केला होता. ते अगोदर सुरुवातीला ॲक्सिडेंटची केस रजिस्टर झाली होती. त्यामध्ये पुढे एक व्हायरल क्लिप एक त्यांच्या संवादाची मयताची पत्नी आणि आरोपी क्रमांक 5 राहुल यांचा अनैतिक संबंधाची एक क्लिप होती. ती क्लिप व्हायरल झाली आणि त्या व्हायरल क्लिपमधून पोलिसापर्यंत ती पोहोचली आणि त्याच्यामध्ये मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. इन्व्हेस्टिगेशन याच्यामध्ये ॲडिशनल SP श्री श्रवण दत्त IPS अधिकारी यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यांना कपिल शेळके, गजानन राठोड, इतर पोलीस कर्मचारी यांनी मदत केली. यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स त्यांनी गोळा केला. कारण यामध्ये आरोपींनी स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी मोबाईलचा वापर केला होता आणि त्यांनी इतर लोकांच्या नावाचे सिम त्याच्या मोबाईलमध्ये वापरले होते, जेणेकरून त्याची स्वतःची आयडेंटिटी ओळख लपवली जाईल असं याचा त्यांनी काळजी घेतली होती आरोपीने. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी गोळा केला. मोबाईलच्या IMEI नंबरवरून त्याचं आरोपीशी कनेक्शन लावलं आणि न्यायालयामध्ये 60 दिवसात त्यांनी चार्जशीट दाखल केली होती. चार्जशीट दाखल झाल्यानंतर CSP पिंगळे साहेब, जिल्हा न्यायाधीश 3 यांच्यासमोर खटला सुरू झाला. मान्य उच्च न्यायालयाने खटला हा 1 वर्षात निकाली लावावा अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 138 दिवस सतत हा खटला चालला. त्यामध्ये 51 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले. 51 साक्षीदारापैकी एकही साक्षीदार हा फितूर झाला नाही. जवळपास 2000 पानाचे साक्षीपुरावा नोंदवण्यात आला आणि सतत 15 दिवस याच्यामध्ये युक्तिवाद करण्यात आला. हे या केसचं वैशिष्ट्य आहे. या प्रकरणामध्ये आरोपी गटातील पहिले 2 आरोपी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले, परंतु घटनेच्या दिवशीच्या गटामध्ये सहभागी असणारे आरोपी क्रमांक 2 विनोद, आरोपी क्रमांक 3 विशाल, आरोपी क्रमांक 4 राजाभाऊ आणि आरोपी क्रमांक 5 मुख्य आरोपी राहुल कासट याला कट रचण्याच्या आरोपाखाली 120B खाली जन्मठेप आणि 3 चारही आरोपींना कलम 302 प्रमाणे जन्मठेप वेगळी जन्मठेप आणि आरोपी क्रमांक 5 याला 1 लाख रुपये द्रव्यदंड तर बाकीच्या आरोपींना 25,000 रुपये प्रत्येकी द्रव्यदंड न्यायालयाने ठोठावलेला आहे. त्यामध्ये मुख्य सरकारी अभियुक्ता म्हणून सर्व केस मी स्वतः ॲडव्होकेट दराडे स्वतः चालवली, परंतु मला या प्रकरणामध्ये माझे ज्युनियर्स, माझे सहकारी सहाय्यक सरकारी अभियुक्ता गिराम, ॲडव्होकेट रहमत हबीब सय्यद
आणि महेंद्र कदम माझे ज्युनियर यांनी मला सहकार्य केलं. तरी याच्यामध्ये अजून फिर्यादीकडून सिनियर ॲडव्होकेट एम ए भोसले साहेब हे सुद्धा या प्रकरणात हजर होते. हे प्रकरण एकूण 14 महिने लागले, परंतु 14 महिन्यामध्ये 138 दिवस याच्यात सतत पुरावा आणि हिअरिंग झाल्या.